नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे कुक विथ आकाश मध्ये, चव घरची चव मावळची। तर तुम्हाला थंबनेल पाहून समजलं असेल की आज आपण कोणती रेसिपी पाहणार आहोत। तर आपण उन्हाळ्याला साजेशी असत, म्हणजे उन्हाळ्यामध्ये प्रत्येक घरोघरी केल्या जाणाऱ्या अशा रेसिपीज असतात, त्यापैकीच आपण आज एक रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे साठवणीचा लाल तिखटाचा मसाला। तर तो अगदी योग्य प्रमाणात कसा बनवायचा तो आपण पाहणार आहोत, त्याचप्रमाणे रंगतदारांनी चवीलाही अगदी उत्तम, म्हणजे जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे चिकन मसाला, मटन मसाला अशा मसाला वापरायची गरज लागणार नाही, असं आपण अप्रतिम असा योग्य प्रमाणात प्रत्येक खडा मसाल्याचं प्रमाण हे योग्य रीतीने घेऊन, त्याचप्रमाणे मिरची आपण रंगतदार कोणती ओळखायची, कशी ओळखायची, ती आपण हे पाहणार आहोत। तर आज मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता आपण आता लाल मसाला करण्यासाठी काय साहित्य लागणार आहोत ते पाहणार आहोत। तर आपण या ठिकाणी लाल तिखट लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत 3 किलो। तर आपण यांना 3 दिवस वाळवलं होतं, तर आपल्याला या जास्तीत जास्त 3 दिवस वाळवायच्या, त्यावरही नाही, कारण काय होतं, मिरचीचा जो रंग आहे तो फिक्का पडला जातो, आणि आपण घेताना चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या पाहून घ्यायच्या। आणि त्यानंतर आम्ही आणल्यानंतर या 3 दिवस वाळवल्या होत्या, वाळवल्यानंतर त्याचे देठ ह्या प्रमाणात आपल्याला कापायचे, म्हणजे पूर्ण देठ काढायचं नाही, देठ जर पूर्ण काढल्यानंतर काय होतं, त्यातल्या बिया पूर्णपणे बाहेर पडतात, तर आपली जी मिरची होती ती मिरची अशा स्वरूपात होती, तर तिचा देठ हा आपल्याला इथपर्यंतच काढायचा आहे, जेणेकरून आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की देठ इथपर्यंतच तोडल्यामुळे काय होतो, यातल्या ज्या बिया असतात बियांमध्ये तिखटपणा जो असतो, जर बिया पडल्या तर यातला तिखटपणा कमी होतो, त्यामुळे आपण इथपर्यंतच त्याचं देठ तोडायचं आहे। आणि देठामध्येही जीवनसत्व खूप असतात, देठामध्येही मिरचीची खूप भारी चव असते, त्यामुळे आपण देठ इथपर्यंतच आपल्याला तोडून घ्यायचं आहे। तर या मिरच्या मी 3 दिवस वाळवल्या होत्या, आणि त्यानंतर या स्वच्छ निवडायच्या, त्यामध्ये जो कचरा असतो तो आपल्याला बाजूला करायचा आहे। तर आपल्या ह्या मिरच्या वाळवून एकदम रेडी झालेल्या आहेत। तर आपण या ठिकाणी पाहू शकता मी या ठिकाणी बेडगी मिरची घेतलेली आहे, बेडगी मिरची जी आहे ती आपली 1 किलो आहे। तर बेडगी मिरची घेताना पण आपण तेच केले की ज्या चांगल्या प्रतीच्या ज्या दुकानात मिळतात बेडगी मिरची, तर त्या मी घेतलेल्या आहेत। बेडगी मिरचीचं मेन काम काय असतं, तर बेडगी मिरचीमुळे एक रंग छान येतो मसाल्याला, आणि त्याचप्रमाणे बेडगी मिरचीला एक वेगळी चव स्वतःची असते, त्यामुळे आपण या ठिकाणी 1 किलो बेडगी मिरची घेतली, 3 किलो आपण लाल मिरच्या घेतल्यात, आणि त्यासाठी आपण बेडगी मिरची 1 किलो घेतली। बेडगी मिरची जास्त तिखट नसते, नॉर्मली तिला एक तिखटपणा असतो, तिच्यामध्ये एक तिची चव वेगळी चव असते, त्याच्यामुळे काय होतं आपल्या मसाल्याला एक खमंग चव येते। त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहू शकता मी काश्मीरी मिरची घेतली, आपण ही तरी आपल्या ज्या मसाल्याला जी तरी यायला हवी त्यासाठी मी घेतले, मसाला आपला एकदम छान लाल होतो, तर या ठिकाणी मी काश्मीरी मिरची 750 ग्रॅम घेतलेली। तर आपण पाहू शकता आपण या ठिकाणी धने घेतले, धने आपण 1 किलो घेतलेत। तर धने घेतल्यानंतर काय करायचं, धने स्वच्छ निवडून त्यांना 1 दिवस ऊन दाखवून घ्यायचं, जेणेकरून काय होतं त्यामध्ये जो ओलावा असतो तो पूर्णपणे निघून जातो। आणि धने घेताना एक काळजी घ्यायची, धन्याला एकदम चांगला वास असायला हवा, जर चांगला वास असेल तर धनं घ्यावं, कारण काय होतं बऱ्याचदा धन्यांचा वास हा उडालेला असतो, त्यामुळे आपण धने घेताना एक चांगला सुवास असलेला धना घ्यावा। तर धना आम्ही हा 1 किलो घेतलाय। तर मंडळी, आपण आता मिरच्या पाहिल्या, मिरच्या पाहिल्यानंतर आपल्याला जो गरम मसाला लागणार आहे त्याचं प्रमाण आपण पाहणार आहोत। तर मला तुम्हाला सुरुवातीला एक सांगायला आवडेल, जर तुम्ही ग्रामवर म्हणजे तोळ्यावर जर मसाला घेतला तर हे प्रमाण त्याला योग्य ठरणार आहे, जर तुम्ही पॅकेट्स आणले तर आपण 3 किलो मिरची, आणि हे मिरचीचं प्रमाण आपण मिरची 3 किलो घेतली, त्याचप्रमाणे बेडगी 1 किलो आणि काश्मीरी मिरची 750 ग्रॅम, म्हणजे 3 पावशर घेतली। तर त्याच्यासाठी तुम्हाला पावशरचा जो खडा मसाला असतो असे 3 पॅकेट्स लागतील जर तुम्ही पॅकेट आणले, आणि जर समजा तुम्ही जर सुट्टा खडा मसाला आणला तर हे प्रमाण तुम्हाला एकदम योग्य ठरणार आहे। तर आपण ते प्रमाण पाहूया। तर या ठिकाणी पाहू शकता चक्रीफूल आपण 60 ग्रॅम घेतले, त्यानंतर दालचिनी आपण या ठिकाणी 60 ग्रॅम घेतली, त्यानंतर काळी मिरी आपण 50 ग्रॅम घेतली, त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता लवंगा आपण 50 ग्रॅम घेतल्यात, त्यानंतर नागकेशर 50 ग्रॅम घेतले, त्यानंतर काळी विलायची म्हणजेच मोठी मसाला वेलची, आणि त्यानंतर हिरवी वेलची, आपण ह्या दोन्हीही 40-40 ग्रॅम घेतलेले। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता जावित्री घेतलेली आपण 40 ग्रॅम, त्यानंतर शहाजिरे घेतले 60 ग्रॅम, त्यानंतर आपण हे पाहू शकता सुंठ घेतले 50 ग्रॅम, आणि त्यानंतर एक हिंगाचा खडा व खोबरं घेतले पावशर 250 ग्रॅम खोबरं, नागकेशर घेतलेत आपण 20 ग्रॅम, आपण खसखस घेतली 60 ग्रॅम,
या ठिकाणी आपण तीन जायफळ घेतले, या ठिकाणी आपण जायंग घेतले एकच, त्यानंतर दगडी फूल आपल्याला या ठिकाणी घ्यायचे 60 ते 70 ग्रॅम, कारण यामध्ये एक चांगला सुवास असतो, त्यामुळे तुम्ही याचं प्रमाण जास्त घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर मी या ठिकाणी 70 ग्रॅम घेतले. त्यानंतर मी बडीशेप घेतली 250 ग्रॅम, म्हणजे पावशेर बडीशेप नाही. त्यानंतर पांढरे तीळ पावशेर, म्हणजे 250 ग्रॅम. या ठिकाणी मी जिरे घेतले, जिरे मी या ठिकाणी 120 ग्रॅम घेतले. त्यानंतर हळकुंड घेतले, हळकुंड मी 250 ग्रॅम, म्हणजे पावशेर घेतले. त्यानंतर पाहू शकता आपण या ठिकाणी मी तेजपत्ता घेतलेत, हे 30-30 ग्रामचे आहेत, म्हणजे आपण टोटल हे 80 ग्रॅम घेतलेत. आणि त्यामध्येच दगडी फूल देखील आहे. तर मंडळी, या प्रमाणात आपण हा सर्व खडा मसाला घेतलेला आहे. तर आता खडा मसाला घेताना आपण, मी तुम्हाला सांगितलं, जर आपली 3 किलो मिरची, त्यानंतर 1 किलो बेडगी मिरची आणि पावशेर जर अर्धा, म्हणजे 3 पावशेर जर कश्मीरी असेल, तर त्यासाठी समजा तुम्ही खडा मसाला समजा सुट्टा नाही आणला, तर तुम्ही पॅकेट्स आणले, तर पॅकेट हे मार्केटमध्ये पावशेर म्हणजे 250 ग्रॅमच्या स्वरूपात मिळतात. तर 250 ग्रॅम जर तुम्हाला घ्यायच्या असतील खडा मसाल्याचे पॅकेट्स, तर त्यामध्ये तुम्ही 3 खडा मसाल्याचे पॅकेट्स घ्या, म्हणजे तो या मिरचीसाठी, संपूर्ण मिरचीसाठी योग्यरित्या ठरेल. तर आपण या ठिकाणी आपण सुट्टा घेतला होता, म्हणून मी सुट्ट्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलं की सुट्टा जर तुम्ही खडा मसाला घेतला तो किती ग्राम आणि किती स्वरूपात घ्यायचा, तर हे त्यासाठी झालं. जर तुम्हाला सुट्टा नाही मिळाला, तुमच्याकडे जर पॅकेट्स असतील अवेलेबल, जर मार्केटमध्ये पॅकेट्स मिळत असतील, तर पॅकेट्स मला माहिती असल्याप्रमाणे 250 ग्रॅमचेच मिळतात. तर 250 ग्रॅमचे जर तुम्हाला पॅकेट्स मिळत असतील, तर ते पॅकेट्स तुम्ही 3 घ्या. तर आपण यानंतर पाहूयात तो मसाला कसा भाजायचा. तर चला मित्रांनो, आपण मसाला कसा भाजायचा ते पाहूया. तर आपण पाहू शकता, आपण एक कढई आहे ना गॅसवर तापायला ठेवली, कढईची साईज बरीच मोठी आहे. तर आपण आता सगळे जे मी तुम्हाला साहित्य दाखवलं होतं, ते साहित्य योग्य रीतीने म्हणजे मध्यम आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे. तर ते कसे भाजायचे ते मी तुम्हाला दाखवतो. तर सुरुवातीला आपल्याला कढई घ्यायची, आणि कढई छान तापल्यानंतर मीडियम लो करायचा, आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं, खूप नाही, अगदी थोडं तेल घालून घ्यायचं. सतत हलवायत राहायचे. थोडेसे गरम गरम असे धने लागले की, म्हणजे धन्याला आपण हात लावल्यानंतर आपल्याला झटका बसला की आपल्याला धने काढून घ्यायचे. तर आता मी हे धने छान भाजून घेतो, आणि गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला एकदम बारीक ठेवायची, म्हणजे स्लो फ्लेम, आपल्याला लो फ्लेमवर धने छान भाजून घ्यायचे. आणि भाजताना एक ध्यानात ठेवायचं की आपल्याला सतत हलवत राहायचं, नाही तर धने जे आपल्याला खाली लागतील जळतील, त्यामुळे कंटिन्यू हलवत राहायचं. तर या ठिकाणी पाहू शकता आपले धनेचे एकदम खमंग भाजले, धना भाजल्यानंतर एक छान त्याचा वास सुटतो, तर त्याचा एकदम मस्त वास सुटला, मस्त गरम झाले धने आपले, हाताला असे चटके भाजतात, म्हणजे आपण त्याबद्दल आपण ते धने भाजून घेतले. काल मगाशी मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे साहित्यांमध्ये आपण धने 1 किलो होतं, ते छान आता भाजून घेतले, त्यानंतर आपण दुसरं साहित्य भाजून घेतलं. आता आपण एक मोठी परात घेतली, त्यामध्ये आपण धनेही भाजून घेतले. आता आपण प्रत्येक मसाला भाजून यामध्येच टाकणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता की आता मी कोणते कोणते मसाले भाजून यामध्ये टाकायचे आणि कोणते वेगळे काढायचे ते मी तुम्हाला आता सांगतो. त्यानंतर आपल्याला 250 ग्रॅम बडीशेप भाजून घ्यायचे, तर आपण त्यासाठी थोडंसं अगदी तेल घालून घेऊया. त्यानंतर आपण आता यामध्ये बडीशेप घालून घेऊया. बडीशेप पण आता आपली छान भाजलेली आहे, तर आपण आता बडीशेप काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला खोबरं छान भाजून घ्यायचं, तर खोबऱ्यासाठी आपण थोडंसं तेल घालून घेऊया, अगदी थोडं. त्यानंतर आपण हे पावशेर खोबरं घेतलं होतं, आता ते छान भाजून घेऊया.
तुम्ही खोबरं किसूनही घेऊ शकता किंवा असे पातळ काप करून घेऊ शकता. आता मी ते छाण्याचे असे पातळ काप केले पाहू शकता. आता ते छान आपल्याला भाजून घ्यायचे ब्राऊन हलकी ब्राऊन करायचे. पाहू शकता खोबरं एकदम छान ब्राऊन छान भाजून झालेले आहे. चांगलं छान खमंग भाजलं गेलेलं आहे. तर आता खोबरं आपल्याला ह्यामध्ये नाही टाकायचं, आपल्याला खोबरं दुसऱ्या प्लेटमध्ये घ्यायचं. कारण काय होतं खोबरं सुटताना आपण त्या खडा मसाल्यात नाही द्यायचं. कारण काय होतं खोबऱ्याला तेल सुटतं, तेल सुटल्यानंतर मसाल्याच्या गाठी तयार होतात. त्यामुळे आपल्याला खोबरं दुसऱ्या प्लेटमध्ये गार करायचं आणि कुटताना देखील सेपरेट द्यायचं. परत आपण थोडं तेल घालून घेऊयात आणि तीळ भाजून घेऊया. तिला आपण तीळ ज्या वेळेस भाजतो आणि तीळ भाजल्यानंतर ही तीळ वेगळ्या प्लेटमध्ये ठेवायचे. कारण काय होतं आपण मोठ्या परातीमध्ये धणे भाजले, धणे भाजल्यानंतर त्यामध्ये बडीशेप घातली आणि आपल्याला पूर्ण खडा मसाला त्यामध्ये घालायचा आहे. आपण फक्त खोबरं आणि तीळ आहे ना वेगळं बांधून नेणार आहोत कुटण्यासाठी. कारण काय होतं जर आपण हे खडा मसाल्यामध्येच घातलं तर याच्या आहे ना गाठी होतात गरम गरम असल्यानंतर, याला तेल सुटतं आणि मसाला त्याला चिटकला जातो पूर्णपणे आणि याच्या गाठी होतात. आणि जेणेकरून काय होतं आपला मसाला खूप काळ टिकत नाही, त्यामुळे आपल्याला हे छान थंड करायचं आणि हे कुटायला जाताना वेगळं द्यायचं. कारण मग याची जी पातळी ठरते ती योग्यरीत्या भाजली भाजल्यानंतर कुटली जाते. त्यामुळे आपल्याला हा खडा मसाल्यात जे तीळ आहे ते एकत्र नाही करायचं. तुम्ही जर या सगळ्या टिप्स एवढंच प्रमाण जर घेतलं तर तुमचा मसाला हा खूप छान होणार आहे आणि तो खूप काळ टिकू शकतो आणि त्यानंतर 1.5 ते 2 वर्ष तो सहज टिकला जातो मसाला. आपण आता खडा मसाला भाजायला घेऊया. तर आपण या ठिकाणी जिरं घेतलंय 120 ग्रॅम, हे पण छान खमंग भाजलं. आपलं जिरं पण छान भाजलंय, कांद्याचा वास सुटलाय. तर आपण जिरं काढून घेऊया. आता जिरं आपल्याला धण्याच्याच परातीमध्ये काढून घ्यायचं. जिरं भाजून घेऊया. शहाजीरं घालण्याचं एक कारण असतं की शहाजीरं आणि त्यानंतर आपण जे दालचिनी घालतो त्याचा एकत्रित फ्लेवर खूप छान होतो. आणि जेणेकरून जे आपण नॉनव्हेजचे जे पदार्थ करतो, ज्या म्हणजे कोणत्याही प्रकारचा रस्सा भाजी करतो त्याला एक चांगली टेस्ट येते. त्यामुळे आपण शहाजीराचं प्रमाण हे थोडंसं जास्त घ्यावं कधी पण आणि त्यानंतर दालचिनी. कारण दालचिनी आणि शहाजीराचं एकत्रित मिश्रण झाल्यानंतर एक छान फ्लेवर हा रस्स्यामध्ये उतरत असतो. शहाजीरे ते छान भाजले गेलेले आहेत, ते आपण आता काढून घेऊया. त्यानंतर आपण हिरवी वेलची आणि मसाला वेलची एकत्रित केलेली ती आता भाजून घेऊया. त्याला फक्त थोडंसं हलकं हलकं गरम केलं आणि आपण त्याला लगेच काढून घेतो. म्हणजे जास्तीत जास्त 30 ते 20 सेकंद आपण त्याला फक्त गरम केलं. तर आपण ते आता काढून घेतो. या ठिकाणी आपण त्रिफळा घेतलंय. आता आपण त्रिफळा छान या ठिकाणी मी आता तेल घेत नाहीये. कारण आपल्याला त्याला फक्त हलकसं गरम करायचं आहे त्यासाठी मी तेल अजिबात घेत नाही. Thank you.
तेल घालून घेऊयात. आपल्याला आता मिरच्या भाजून घ्यायच्या. तर आता आपल्याला मिरच्या कशा भाजायच्या आता ठसका उधळेल मी तुम्हाला डिटेलमध्ये. आता थोड्याशा भाजून दाखवतो तसंच तुम्हाला पूर्ण मिरच्या भाजायच्या. तर आपल्या ह्या 3 किलो लवंगी मिरच्या. मिरचीचा ठसका नाही करून आपल्याला मिरची चांगली बनवायची. आपल्याला या पद्धतीने पूर्ण मिरची भाजून घ्यायची लवंगी मिरची. या ठिकाणी पाहू शकता आपली मिरची छान भाजून झाली आहे. तर आपण तिला काढून घेऊ. मिरची भाजून घेऊयात. आपण आता थोडस तेल घालून घेतलंय आणि आता हे तेल मिरच्या भाजल्यानंतर मसाला मिरचट नाही होत त्याच्यामुळे आपल्याला मसाला भाजून येते. बरेच लोक काय करतात ठसका उधळतो त्यामुळे मिरच्या भाजत नाही. जेणेकरून काय होतं मसाल्याला प्रॉपर चव येत नाही. मसाला कितीही चांगला केला तरी तो मसाला मिरचट लागतो. आपली कश्मीर मिरची ही छान आपली भाजून झाली. आपण तिला आता काढ आपण आता यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतले. तर आपण आता जी बेडकी मिरची ती भाजून घेऊ. आता आपली मिरची छान भाजली. आपण दिला आता पाहू शकता आपल्या सगळ्या मिरच्या छान भाजल्या गेलेल्या आहेत. खडा मसालाही छान भाजलाय. सगळ्या गोष्टी भाजलेल्या आहेत. जर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता आपल्याला खोबरं आणि तीळ वेगळं बांधून न्यायचं आहे आणि आपण आता पूर्ण मसाला बांधून म्हणजे मिरची एका पिशवीत पूर्ण एकत्रित मिरची त्यानंतर खडा मसाला पूर्ण एकत्रित एका पिशवीत म्हणजे आपल्याला आता हे सगळं बांधून मिरची कांड केंद्रावर आपल्याला हे कुटायला न्यायचे आणि कुटायच्या वेळेस हे सर्व गोष्टी आपण एकत्रित करून कुटणार आहोत. तर आता आपल्या सगळ्या गोष्टी ह्या गार झाल्यात. आपण आता त्या बांधून घेऊ. पाहू शकता आपण आताच मसाला कुठून आपण घरी आणलाय. तर आता घरी आणल्यानंतर मी त्याला थोडासा गार करून ठेवला कारण कुठल्यानंतर तो खूप गरम पोळ असतो. तर आता आपला मसाला जो आहे तो 7.5 किलो भरलाय. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी लाल आणि वासाचा इतका छान सुटलाय. तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि असेच उन्हाळ्याशी रिलेटेड तुम्हाला कोणते उन्हाळी पदार्थ जर पाहायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. आणि रेसिपीला लाईक व शेअर कमेंट नक्की करा.